तर मंडळी स्वागत आहे तुमचं जेएलपीटी मराठीच्या जपान दर्शन मध्ये. आपण बघणार आहोत आजही एक अशीच धक्कादायक गोष्ट. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती असेल की जपान हा टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूप पुढे गेलेला देश आहे. म्हणजे त्यांनी टॉयलेट सुद्धा सोडलेलं नाहीये. टॉयलेट्सच्या बाबतीत तर जपानने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, तिथे त्याची नोंद झालेली आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का बरं झालं असेल नोंद? तर यस, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. बघूया ते सुपर टॉयलेट नक्की कसं आहे, काय फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. तर चला मंडळी, आपण आलेलो आहोत कोणान, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. तर बघूयात नक्की कशा पद्धतीच्या वॉशलेट आहेत की जे फक्त जपानच निर्माण करू शकतं. तर रेडी आहात ना? स्वागत आहे तुमचं जपान दर्शनमध्ये. नेहमीप्रमाणेच आपण भरभर आतमध्ये जाऊयात आणि बघूयात नक्की कशा पद्धतीचे वॉशलेट आहेत. तर या बाजूला मंडळी तुम्ही सगळं पहिल्यांदा बघून घ्या, नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. या ठिकाणी त्यांनी डेमो ठेवलाय पण, म्हणजे कशा पद्धतीने वाटेल आपल्या घरामध्ये जर फिक्स केलं तर हे तोतो या कंपनीचं आहे आणि याच्या बाजूला ते फंक्शन्स आहे. इथं तुम्हाला दिसतंय जर आपण ते घेतलं तर आपल्या घरामध्ये आपण ते कसं फिक्स करू शकतो ह्याचे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते फिक्स करायला येतात आपल्याकडे आहे ना, किती वेगवेगळे. हे सुद्धा वेगळे, याच्या शेजारचं एक पॅनासॉनिकचं खंबा, हे आपल्याकडे. खरं हे असे टॉयलेट्स म्हणजे सगळ्यांसाठीच खरं तर चांगले आहेत, पण जे आपले सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी तर खूप छान आहेत असं नाही वाटत तुम्हाला? खूप छान कल्पना आहे बघा. आणि त्यानंतर आपण ते घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने फिक्स करायचं, फिक्स केल्यानंतर आपल्याला मंथली किती चार्जेस पडू शकतात ते त्यांनी दाखवले. एकंदरीत काय की त्यांना काय सांगायचं आहे की हे टॉयलेट तुमच्या घरामध्ये फिक्स केलं की तुम्हाला जास्त बिल वगैरे होणार नाही असं त्यांनी मंथली एक कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. तर कसं वाटलं मंडळी, आवडलं ना? घ्यायचं का मग? मंडळी तुम्ही आता जरा व्हिडिओ बघितला असेल जपानी टॉयलेट्स कशा पद्धतीच्या आहेत, वॉशलेट कशा आहेत, तर जस्ट आपण बघूयात. तर तुम्हाला इथं दिसतं की तोतो जी कंपनी आहे की मी जसं सांगितलं त्यांचं वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड आहे, तर ते का आहे ते आपण बघूयात. तर इथे एक डेमो आहे की आपण घेऊ शकतो. डेमो म्हणजे जस्ट पाहायला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण टॉयलेट यूज करू शकतो. आणि त्यानंतर मला सांगायचं आहे की जे आपण बटन्स पाहिले होते, वेगवेगळे फंक्शन्स पाहिले होते, तर ते त्यांनी याच्या साईटला इथे दिले. तर मंडळी इथं तुम्हाला दिसत असेल तो मारू म्हणजे थांबणे, पाणी ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस थांबण्यासाठी हे बटन आहे. आणि इथे तुम्हाला पिक्चर्स दिले असेल की दिसत आहेत की आपण कशा पद्धतीने ते पाण्याचा यूज करू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट की जपानमध्ये थंडी पण भरपूर असते, तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर कमी जास्त करता येतं आणि ते वापरता येतं. आणि अजून इम्पॉर्टंट मला गोष्ट सांगायची होती की हां, आपण यूज केलेलं पाणी इथं ज्यावेळेस आपण पाणी म्हणजे यूज करतो त्यावेळेस त्या पाण्याचं रिसायकल होतं. रिसायकल होऊन ते पाणी परत आपण वापरू शकतो. म्हणजेच काय तर हे टॉयलेट सिस्टीम जी आहे ती इको फ्रेंडली आहे. ठीक आहे मंडळी, येस. तर कसं वाटलं तुम्हाला? आता त्याची प्राइस, यस प्राइस बघूया. तर इथे त्यांनी किती दिली आहे प्राइस, आपण साधारणतः बघू शकतो की टॅक्स वगैरे पकडून 42,000 NL वगैरे हे टॉयलेट पूर्ण टॉयलेट पडेल. ठीक आहे, म्हणजे आपले तुम्ही बघू शकता 70 म्हणजे 100 NL असा रेट आहे, तर कितीला पडेल ते. आणि हो, जर तुम्हाला असे टॉयलेट्स अजून पाहायचे असतील वेगवेगळी, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये आम्ही अमेझॉनची एक लिंक दिली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून बघू शकता की ते टॉयलेट्स आपण इंडियामध्ये कशा पद्धतीने फिक्स करू शकतो. ठीक आहे ना मंडळी, येस. आणि आपण छोटासा व्हिडिओ बघूयात की घरामध्ये कशा पद्धतीने टॉयलेट्स आहेत किंवा कुठे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. पाणी सोडून बघूयात आपण कशा पद्धतीने म्हणजे यूज करता येऊ शकतं. तर मंडळी हे आपल्या जवळच्या स्वच्छतागृहामधला छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतलेला आहे. खूप क्लीन दिसतंय ना,
तर मी सांगणार आहे त्याचंही कारण. आणि पूर्ण सेन्सेसवरती ते टॉयलेट चालतं. जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने खूप सोयीस्कर सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या वॉशलेटवरती इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं, सो तुम्हाला ते यूज करायला सोपं जातं, म्हणजे ॲज अ फॉरेनर. सो आपण बघणार आहोत. तुम्हाला मी थोडक्यात सांगते की हे सेन्सेसवर असल्यामुळे इथे तुम्हाला कोपऱ्यात दिसतंय तर तिथे मी हात ठेवणार आहे आणि त्या हात ठेवणारे पाणी आपोआप सुटेल. बघा, तुम्हाला दाखवते मी. बघितलं, म्हणजे इतकं इझी आहे ते. आणि इंग्लिशमध्ये, यस, इंग्लिशमध्ये तुम्हाला मला दाखवायचं होतं तर इथे बघितलं. खरं तर पिक्चर्स पण आहेत. सो एकच मिनिट जरा. हां, पिक्चरसुद्धा आहे. सो पिक्चरने एक अंदाज येईल तुम्हाला की कशा पद्धतीने यूज करता येऊ शकतो. किती, म्हणजे काय म्हणू शकतो, आपली जे लाईफ आहे ते खूप सुरळीत चालण्यासाठी जपानने खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचा वापर केला आहे. पहा, आहे ना इंटरेस्टिंग. पाण्याचं प्रेशर कमी जास्त करण्यासाठी येत आहे. आणि त्यानंतर आता आपण टॉयलेट यूज केलं, ते यूज केल्यानंतर याच्या शेजारीच एक छोटी मशीन ठेवली आहे. पहा, याच्या शेजारीच आहे इथे. तर या मशीनमधून टॉयलेट पेपरवरती ते लिक्विड घ्यायचं आणि आपला पूर्ण ते टॉयलेटचं वॉशलेटचा वरचा भाग आहे तो पूर्ण पुसून ठेवायचा. तर कसं वाटलं? जर व्हिडिओ आवडला तर येस, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूयात पुन्हा नवीन भागामध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.